कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपल्या संगती सुटलेली आहेत एफपीओ सेवार्थ आणि जीवन समृद्धी त्यांचे डायरेक्टर पण जोडलेले आहेत. तर आपण लाईनवर आहात का जीवन भाऊ आणि प्रवीण भाऊ? हा सर. हा जी बोलिए सर. हा जी, बस आपण थोडा आपल्या एफपीओ विषयी सांगा. एफपीओ चं नाव, किती सभासद आहे, किती गाव आहे, सध्या काय पीक घेत आहात आपण? सर, मी सेवार्थ अॅग्रो प्रोड्युसर कंपनी मधून बोलतो. प्रवीण जयकृष्ण कचलकर. हो जी बोला. तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. आपल्या सेवार्थ एफपीओ मध्ये सध्या सीड प्रोडक्शन युनिट, मसाले प्रोडक्शन आणि डेअरीचं प्रोडक्शन घेतलं जात. डेअरीचे प्रोडक्ट बनतात. आपल्याकडे 1477 शेतकरी शेअर होल्डर्स आहेत. आपले 973 आपले आरओसी वर आहेत. व्हेरी गुड. आणि यावर्षी 400 क्विंटल आपण आरव्हीजी 202 हरभरा आपण हे केलेला आहे, परमिट वरती दिलेला आहे कृषी विभागाला. अच्छा. हा बरोबर. तर किती वर्ष झाली आपल्याला एफपीओ बनून? आता हे आपलं सेकंड इयर आहे एफपीओ. बरोबर. तर आता यावर्षी आपला 3000 क्विंटल हरभऱ्याचा टार्गेट आहे आणि 4000 क्विंटल सोयाबीनचा टार्गेट आहे. व्हेरी गुड. हमी भाव मध्ये म्हणतात की निजी खरीदार करे पण. हा सर. हमी भावाच्या खरेदीमध्ये की निजी खरेदीदार कडे पण? नाही, आपलं सर, आपलं सीड प्रोडक्शन हे याच्यावर राहत. जसं महाबीज जसं काम आहे ना. अच्छा, सीड आपण काम करतो सीड प्रोडक्शन. नाही पण सीड आहे, पण विपणन मध्ये पण काय करत आहात का? सध्या विपणिंग मध्ये आपण हात नाही टाकला, कारण यावर्षी कॉटन कंडिशन नाहीये. तसं आमचा थोडा एनजीओ असल्यामुळे अनुभव होता आपल्याकडे ईटीसी कॉटनचा. बरोबर. एक्सपोर्टच्या संदर्भात तर यावर्षी थोडा हेवी रेन झाला आणि जी कापसाची प्रत पाहिजे होती तशी येत नाही. बोंड अळीचा आहे अटॅक आणि हेवी रेन झाल्यामुळे ती जी आपली क्वालिटी पाहिजे, जी स्टेपल लेंथ पाहिजे, ती तशी येत नाही. तसं आमचं 2-3 पार्ट्याशी बोलणं चालू आहे. बरोबर. नाही, खरी गोष्ट आहे. परिस्थिती खूप चांगली तर नाहीये, पण आपण सीड प्रोडक्शन मध्ये आहात आणि सीड प्रोडक्शन वर फोकस करत आहात, ते खूप चांगली गोष्ट आहे. एक आपण बिझनेस मॉडेल बनवलंय, त्याच्यावर आपण चालत आहात. तर किती नफा मिळतो आपल्याला याच्यामध्ये? नफ्याचा असा विषय आहे सर की आपण जे जो बिझनेस सीडचा करतो हा पर केजी 20-25 रुपीज आपल्याला एका केजी वर उडतात. ओके. ठीक आहे ना, ते चांगलं आहे. तर आपण जर यावर्षी प्रोडक्शन वाढून घेतलं तरी पण नफा तितकाच राहणार आहे? नाही, नफा वाढत जाईल ना. जेवढं जेवढं आपलं प्रोडक्शन वाढत जाईल त्याच्या स्वरूपात आपला नफा वाढत जाईल. पर केजी तितकाच राहणार आहे का? नाही नाही नाही. प्रोडक्शन कॉस्ट सर कसं आहे, जेवढं जेवढं आपलं प्रोडक्शन वाढत जाईल, मग आता काय केलं, आपण कृषी विभागाला दिला, आता पुढच्या वर्षी डीलरला दिलं तर आपल्याला नफा वाढेल ना. बरोबर आहे. पुढच्या वर्षी आपण जास्त लोकांना देऊ शकतो आणि दुसऱ्या एफपीओला पण देऊ शकतो. एफपीओला पण देऊ शकतो, है ना. तर ही एक संधी तो आपल्याकडे आहे की एफपीओचा एक नेटवर्क आमच्याकडे ऑलरेडी आहे. बरोबर आहे. कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन मध्ये 50 वर एफपीओ जोडलेले आहे. 100 वर एफपीओ आमच्या रेग्युलर टच मध्ये आहे. एफपीओ मध्ये आम्ही अशी एक इकोसिस्टम बनवू इच्छितो की तुम्ही डुप्लिकेशन करायचं नाही. 100 किलोमीटरच्या आतमध्ये एका कामाचं डुप्लिकेशन नाही झालं पाहिजे. तर तुम्ही एक एजन्सी घेतली तर ऍटलीस्ट 100 किलोमीटर पर्यंत ती एजन्सी दुसरा कोणी घेतली नाही पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. 100 किलोमीटर नंतर तुम्ही ती एजन्सी घ्या आणि अशी एक इकोसिस्टम जर बनवली तर एक सोयाबीनचा आहे, तूरचा आहे, आपण सीडची एजन्सी घेऊ शकतो, आपण फर्टिलायझरची एजन्सी घेऊ शकतो. तर सर्वांना बिझनेस मिळणार आणि सर्वांना जे पाहिजे ते आपल्या ग्रुपमधूनच मिळणार. बरोबर. बरोबर. कसं वाटतंय तुम्हाला? चांगली संकल्पना आहे सर. एफडीसीचा पण विचार आमचा चालू आहे ना. चालू आहे ना. हा हा. बरोबर आहे ना. आता आपण काय केलंय की अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये जितके 11 कृषी सेवा केंद्र आहे, म्हणजे 11 एफपीओ आहे.
अकरा एफपीओचे अकरा कृषी सेवा केंद्र आहे समजा, तर त्या अकराला आपण एकच युनिट बनवलंय. बरोबर. आणि अकराची जे पण बाईंग असेल ते आपण एका संघटित करणार आहोत. बरोबर बरोबर. म्हणजे सीड कंपनी, फर्टिलायझर कंपनी, अग्री इक्विपमेंट कंपनी, ट्रॅक्टर, स्प्रेअर, याच्यावर खूप चांगलं आपण नेगोशिएशन करू शकतो. आणि याचे वाटप सर्व शेतकऱ्यांना होणार ते एफपीओच्या मार्फत, कृषी सेवा केंद्राच्या मार्फत. म्हणजे फायदा आपलाही होणार, फायदा शेतकऱ्याचाही होणार, आणि हा एक बिझनेस चालत राहणार. आता काय आहे की एक एक मध्ये 20-20 किलोमीटर मध्ये कॉम्पिटिशन आहे, म्हणून कोणीच कमवू शकत नाही. आणि आपण त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पैसे टाकून रिसर्च जास्त करू शकत नाही. कमाई असली, रिझर्व्ह फंड असले, तुम्ही तर सीईओ आहात, तुम्हाला ठाऊक आहे की रिझर्व्ह फंडचा काय व्हॅल्यू आहे. पैसे असले की आपण थोडा रिसर्च मध्ये, थोडा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, थोडा आपण टीम बनवण्यामध्ये, थोडा मार्केटिंग मध्ये, ब्रँडिंग मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. खूप फायदा एफपीएल होणार आहे. आणि ही इकोसिस्टम अशी असली तर ज्याला जे पाहिजे आपल्या ग्रुप मधूनच मिळून जाणार आहे. बरोबर बरोबर. तर याच्यासाठी आपल्याकडे जितके कृषी सेवा केंद्र असेल किंवा असं तुमच्यासारखे सीड प्रोडक्शन करणारे एफपीओ असेल, तुम्ही त्यांचं एक संघटन बनवा. तुम्ही आम्हाला सांगा त्यांना कसं मॅनेज करायचे आहे तुमच्या ग्रुप मध्ये. आपला एक ऍप आता लॉन्च होणार आहे पुढच्या वीक मध्ये, तर त्या ऍप मध्ये पण खूप साऱ्या फॅसिलिटीज आपल्यासाठी आहे. आणि आपण एक किसान आयडेंटिटी कार्ड, आपण एक डिजिटल कार्ड देणार आहोत आपल्या सर्व मेंबरला. म्हणजे आपण जे पण डिस्काउंट अपलोड केले, जे जे पण आपण त्यांच्याकडून इनपुट घ्यायचं आहे, त्यांना काय द्यायचं आहे, ते त्याचा सर्व ट्रॅक आपल्याला मिळून जाणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी किती बाईंग राहणार आहे, किती डिमांड राहणार आहे, त्याच्याकडे मिळून जाणार आहे याच्याने. तर किती प्रोडक्शन करायचं ते कळेल की नाही तुम्हाला? बरोबर बरोबर. है ना, ते असं तुम्ही थोडं नियोजनबद्ध काम केलं ना, सुरुवात खूप चांगली केली आहे तुम्ही. आय रिअली अप्रिशिएट तुम्हाला. पण याचा अजून थोडं नियोजनबद्ध काम करून आपल्याला या सुरुवातीचा पूर्णपणे फायदा आपल्या एफपीओला आणि आपल्या जवळपासच्या दुसऱ्या एफपीओला पण मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना चांगल्या पैकी त्याच्याने डिव्हिडंड मिळाला पाहिजे. खूप आभार प्रवीण भाऊ. आपण हे जीवन समृद्धी म्हणून प्रवीण भाई आहेत का? हो 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 प्रवीण भाऊ. तर बस आपल्या एफपीओ मध्ये काय प्रवृत्ती चालू आहे दादा? थोडा एफपीला एफपीओ बाबत सांगा आम्हाला. आमच्या एफपीला. हॅलो. हा बोला ना. हा, आपलं एफपीओला चालू होऊन 1 वर्ष झालेलं आहे. म्हणजे आणि अजूनपर्यंत ऍक्टिव्हिटीज म्हणाल तर जसं ऍक्टिव्हिटीज फक्त आता नुकतंच कृषी केंद्राचं आम्हाला लायसन मिळालेलं आहे. व्हेरी गुड. आणि त्याचा आता ओपनिंग साठी चालू आहे सर्व प्रयत्न. आणि शेअर होल्डर आहेत आमचे सध्या झालेले 250 झालेले आहेत. अच्छा. अजून आरओसीला पाठवायचे आहेत परंतु ते, कारण की आता 2 महिन्यापूर्वी झालेले आहेत ते. आणि कोरोना काळामुळे जितका समजा आम्ही करायला पाहिजे होतं ते करू शकलो नाही. बरोबर. तर आता सध्या कृषी केंद्राला इस्टॅब्लिश करण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. आणि आणखी आता जसं वेगवेगळ्या माध्यमातून आणखी काय काय करता येईल याच्याबद्दल माहिती घेण्यास आमचं सध्या सुरू आहे. बरोबर आहे. कोणते पीक आहे आपल्याकडे? कापूस आहे, तूर येतं, मूग येतं, सोयाबीन. परंतु यावर्षी हेवी पावसामुळे सर्व सोयाबीन सुद्धा खराब झालं आणि तू आपला मूग सुद्धा आला नाही. मूग तर बिलकुलच केला. मूग तर आला नाही. बरोबर. जे जे लवकर येणार होते ते काय आले नाही. आणि सोयाबीन मध्ये पण उत्पन्न कमी आहे. आणि कापसाचं समजा एकरी गुणवत्ता नाही चांगलं. भाव आहे पण आपल्याला ते मिळत नाही. 400-300 भाव आहे पण आपला माल पास होत नाही त्या रेंज मध्ये. नाही नाही. बरोबर. कापसाची काय स्थिती आहे? कापूस आता येणं चालू झालं. नुकते इतकं मोठ्या प्रमाणात नाही झालं, 10-15% कापूस येणं चालू झालाय. बरोबर. इथला आव्हरेज जास्त नाही आहे या एरियामध्ये जे हिरपूर आणि परिसरातला आहे तो. एकरी कोरडवाहू जास्त आहे आणि एकरी
तीन पर्यंत, दोन तीन, आणि बागायती मध्ये समजा असलं तर 5-7 क्विंटल पर एकर ऍव्हरेज लागते. अरे बापरे, मंजिल अभी बहुत दूर है प्रवीण भाई. बरोबर. आता हे बघा, 3 क्विंटल प्रति एकर आपला खर्च कमी कमी करून किती कमी करू शकता तुम्ही? 25,000 एकरीला असेल 20,000 करू शकता, 20,000 असेल 17,000 करू शकता. काय 5,000 प्रति एकर मध्ये कापसाची शेती करू शकत नाही. नाही नाही, खूप त्याच्यामुळे इथलं म्हणजे जे क्षेत्र आहे कापसाचं ते कमी झालं, आणि लोक आता सोयाबीन कडे जास्त वळलेले आहेत. सोयाबीन तूर कोणताही पीक करा, कोणताही पीक करा, पीक महत्वाचं आहे की कमाई महत्वाची आहे? कमाई महत्वाची, पिकासोबत कमाई सुद्धा झाली पाहिजे. सरकार पण सांगते की विकलं ते पिकलं. बरोबर आहे. आता हे तर ओरिजिनली त्यांनी खूप वर्ष अगोदर सांगायला पाहिजे होते. त्यांना जे पाहिजे ते त्यांनी करून घेतलं. आम्ही बाबाच्या खरेदीमध्ये खरेदी केलं, पण शेतकरी कशाला तिथेच आहे अजून का? लहान शेतकरी, 15 वर्ष झाली मला मूर्तिजापूर मध्ये येऊन. 2007 ते 2009 मध्ये मी नाही तर 30-35 वेळा आलो होतो मूर्तिजापूर शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी. मूर्तिजापूर, अकोला, कारंजा या क्षेत्रामध्ये ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती, सेंद्रिय कापूससाठी आम्ही हाय डेन्सिटीचे प्लांटेशन त्यावेळी केले होते 2008-09 मध्ये. पण ऑर्गॅनिक साठी आम्हाला बियाणेच नाही मिळाले त्यावेळी. नाही तर अशी जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर तर खूप आपल्याला काय म्हणता येणार की खूप साऱ्या दिवाळ्या गेल्या त्याच्यानंतर. पण बघत हे आहोत आम्ही की आपण जिथे सोडलं आहे तिथून जर आपल्याला परत काय धरायचं आहे ना तर खूप अवघड होतं जर आपण त्याच्यामध्ये काय पुढे नाही गेलो तर. आता तुम्ही 3 क्विंटल आणि 5 क्विंटल आणि बागायतीमध्ये 7 क्विंटल आणि 10 क्विंटल असं तुम्ही जर समाधानी राहिला ना तर तुम्ही राजस्थान मध्ये या. मी तर तुम्हाला इस्रायल मध्ये पाठवत पण नाही, मी तुम्हाला राजस्थान मध्ये घेऊन जाऊ इच्छितो. तिकडे बघा 5-7 इंच 10 इंच पावसामध्ये ते उत्पन्न किती घेत आहे तुम्हाला कल्पना करता येते का? एक शब्द सांगा की किती उत्पन्न घेत असणार? 15 क्विंटल 20 क्विंटल 15 ते 20 कोरडवाहूमध्ये. कोरडवाहूमध्ये कोरडवाहूमध्ये 15 ते 20. आपल्या इकडे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भमध्ये असे शेतकरी आहे जे कोरडवाहूमध्ये 17 क्विंटल घेत आहे. त्यांना आम्ही इनाम दिला. विश्व कापूस दिवस होता 7 ऑक्टोबरला, एक मोठा कार्यक्रम झाला आपला कॉटन गुरुचा. त्यामध्ये आम्ही त्यांना इनाम दिला. आपलं मध्येच आहे असे शेतकरी आणि आपल्यामध्ये होते असे शेती. बागायतीमध्ये तर आपण 20-25 तर कॉमन आहे. कॉटन गुरु ते प्रदर्शन शेत आहे, 5 रत्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही शेत बघितले तर तुम्हाला असं वाटत नाही की भारताचे शेत आहे. महाराष्ट्रात तर सोडा. आता आज तुम्हाला फोटो व्हिडिओ पाठवू शकतो. आजचा व्हिडिओ, आज काढलेला, सकाळी काढलेला व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. तुम्ही झाडाची हाईट बघा, किती बोंड लागली आहे बघा, आणि कुठे बोंड चढ आहे ते आम्हाला दाखवून द्या. आपण काय शिकतो आणि काय करतो है ना. आपण जर आता एफपीओ बनायला, तुम्हाला आता जे 2 FPO आज झाले ना, तुमचं आम्ही स्टडी केलंय, तुम्ही खूप प्रगतीशील आहात. तुमचे जे डायरेक्टर्स आहे ते बॉडी पण खूप चांगली आहे. पण आपण कुठे गॅप आहे ना ते तर आयडेंटिफाय केलं पाहिजे. पीक बदलून सोल्युशन होणार नाही. उत्पन्न तर कोणत्याही पिकामध्ये मिळायलाच पाहिजे. नंबर 1 गुणवत्ता राहिलीच पाहिजे आणि विपणनसाठी एक तुमचा सप्लाय चेन सेट झाला पाहिजे. नंबर 3 हे 3 केल्याशिवाय कोणताही तुमचा पीक किती चांगला असो दुसऱ्यासाठी आपल्यासाठी ते लाभदायक होणार नाही. बरोबर, लाभदायक झाला पाहिजे. पिकांनी पैसे दिले पाहिजे ना. हॅलो सर, मी प्रश्न आहे माझा, हे बोला ना. बोला दादा. हॅलो हॅलो, कोण काय माहिती? हा बोला, कोणाचा प्रश्न होता? हॅलो, अमोल भाऊ. हा अमोल भाऊ आहेत का? प्रश्न कोणी विचारला? अमोल भाऊ आहेत ना आता सध्या.
जीवन समृद्धी सीईओ जीवन घोरपडे साहेबांनी हे केला होता, माईक चालू आहे त्यांचा. हो बोला ना. जीवन घोरपडे सरांचा माईक चालू आहे, त्यांचा आवाज होता. ओके ओके. जीवन घोरपडे जी तुम्हाला काय विचारायचंय कि अमोल भाऊला बोलायला सांगू? अमोल भाऊला बोलायला सांगू. हो अमोल भाऊ आहात ना लाईन वर? हो आहे. हो तर आता तुम्ही सीईओ आहात दादा, तुम्ही जर डायरेक्टर संचालक आहे तर तुम्ही या 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 गाडीचे ड्रायव्हर आहात सध्या. हो सर. एफपीओसी तर काय आपल्याला वाटते की कुठे कुठे आपल्यासाठी मोठी संधी आहे सध्या एफपीओ मध्ये? आपल्या एफपीओ अच्छा, आमचा जो एफपीओ आहे सध्या इनिशियल स्टेजलाच आहे, जीवन समृद्धी. जे की आमचे प्रवीण सर जे आहेत, प्रवीणजी ढगे, हे सध्या प्रेसिडेंट आहेत तिथे, इंडियन प्रेसिडेंट. तर हा जो आहे इनिशियल स्टेजलाच आहे. सुरुवातीला आम्ही अग्री इनपुट सेंटर जे आहे ते स्टार्टअप मध्ये आहेच, ते एस्टॅब्लिशमेंटचं काम चालू आहे. आणि यामध्ये नेक्स्ट प्रोग्राम जो आमचा चालू आहे तर यामध्ये सोयाबीन कलेक्शन जे आहे, जसं की आपलं नापेड थ्रू होतं तर त्या खरेदीमध्ये उतरायचा विचार चालू होता. पण जे की समजा यावर्षी जे ईल्ड आहे ते काही एवढं व्यवस्थित नाहीये, किंवा जे की आपण चांगल्या पद्धतीने खरेदी करू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देता येईल. बरोबर. तर त्या आम्ही ते सध्या पोस्टपोन ठेवलेलं आहे. म्हणजे प्लॅन मध्ये आहे आमच्या, पण ते पुढे करायचा विचार चालू आहे. बरोबर. तर सुरुवातीला आम्हाला जे आहे ते अग्री इनपुट्स मध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देऊन आमच्या सोबत जोडून घ्यायचं आहे. व्हेरी गुड. तुम्ही हे ठरवले, खूप चांगली गोष्ट आहे. आजचे जे दोघे एफपीओ आहे आपल्याकडे, सेवार्थ आणि जीवन समृद्धी, त्यांनी हे ठरवले की अग्री इनपुट मध्ये शेतकऱ्यांना इंडिपेंडेंट करायचं, आपल्या ग्रुप मध्ये बियाणे डेव्हलप करायचं, आणि ते आपण आपल्या शेतकऱ्यांना आणि दुसऱ्या एफपीओला त्याची वाटप करून त्याच्यामधून इन्कम करून घ्यायची, अग्रिकल्चर डिपार्टमेंटला ते बियाणे द्यायचं. चांगलं आहे, सुरुवातीसाठी हे चांगलं आहे. पण तुम्हाला 12 महिन्याचं जर काम पाहिजे तर अजून थोडा पुढे विचार केला पाहिजे तुम्हाला की या अग्री इनपुट जे दुसरे अग्री इनपुट आहे, खत आहे, अजून दुसरे बियाणे आहे दुसरे पिकांचे, ते पण शेतकरी खरेदी करत आहे. एक एक शेतकरी नाही तर 15,000 ते 20,000 रुपयांवर जाऊन 75,000 रुपयाची खरेदी करत आहे. याच्यामध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे? याच्यामध्ये संधी दिसते का? 1,000, 1,500, 2,000, 2,500 शेतकरी आपले सभासद आहे, ते बाहेर जाऊन 15,000-20,000 रुपये प्रति शेतकरी खरेदी करत आहे. आपला एफपीओ ला त्याच्यामध्ये काय बिझनेस मॉडेल आहे का हे आपण विचार केला तर खूपच मोठा बिझनेस मॉडेल तुम्हाला दिसून येणार आहे. त्यांची अग्री इनपुटची खरेदीमध्ये जर तुम्ही मदत करून दिली, या वर्षी आम्ही 14,000 सीड पॅकेटची वाटप केली कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशन मध्ये. कोरोना काळ मध्ये संबंध काय सर्व काय बंद होता, या काळामध्ये ते उत्कृष्ट बियाणे शेतकऱ्यांना मिळाले, त्याच्याने त्या त्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न वाढून घेण्याची त्यांना मोठी एक संभावना उत्पन्न झाली. त्यानंतर खतांच्या विपणन मध्ये पण चांगल्या चांगल्या कंपनीकडून डिस्काउंट मिळून दिले त्यांना, आणि ते जे उत्कृष्ट गुणवत्तेचे खत त्यांना मिळाले त्याच्याने पण त्यांचं उत्पन्न वाढलं आहे. आणि त्यानंतर विपणन, तर हे तर तुम्ही सीड प्रोडक्शन आहे याला चालू ठेवा, याच्यावर अजून थोडा रिसर्च करा. त्याच्यानंतर खत आणि बियाणं खरेदी करून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी जर तुम्ही काही योजना काढली आणि त्याच्यामध्ये तुमचे शेतकरी जुडले तर त्यांना उत्कृष्ट गुणवत्तेचे बियाणे आणि खतं मिळणार आहे, त्याच्याने त्याचं उत्पन्न वाढणार, म्हणजे तुम्हाला माल विकण्यासाठी खूप सोपा होऊन जाणार. त्यानंतर खरेदीदाराला अप्रोच करा, क्या चाहिए आपको, कितना चाहिए, कब चाहिए, सांगा आम्हाला, आम्ही बनवून जातो तुम्हाला. कापूस पाहिजे, तूर पाहिजे, सोयाबीन पाहिजे, मका पाहिजे, काय पाहिजे, थोड्या प्रमाणात सुरू करा. एक गाडी दोन गाडी त्यानंतर बघा उत्पन्न आणि गुणवत्ता तुमची चांगली असेल, तुम्हाला चांगला खरेदीदाराला त्याची सुगंध येऊनच जाणार आहे. 1 वर्ष 2 वर्ष लागणार तुम्हाला सेट करण्यासाठी, नंतर ते शोधत येणार तुम्हाला. तुमच्या क्षेत्रामध्ये माझी नेहमी खरेदी असते, तुम्ही किती माल देऊ शकाल मला? त्यानंतर तुमचा 12 महिन्याचा तुमचा सर्कल कम्प्लीट होणार. सीड द्यायचे, फर्टिलायझर द्यायचे, सीड प्रोड्यूस करायचे,
ट्रेनिंग द्यायची शेतकऱ्याला आणि त्यांचाच माल विकायचा. कंटिन्युअस इन्कम तुमच्यासाठी शेतकऱ्यासाठी, तुमच्यासाठी शेतकऱ्यासाठी. तर हे जर करून घेतलं तर कारण की पुढे बघा 10,000 नवीन एफपीओ येणार आहे 2 वर्षामध्ये. एक एक शेतकरी 3-3, 4-4, 5-5 एफपीओ मध्ये सभासद होणार आहे. पण त्याची लॉयल्टी कुठे राहणार? जिथे बिझनेस असणार ना तिथे ते कंटिन्यू करणार पुढच्या वर्षी, नाहीतर ते एक्झिट होणार. आता मेंबर बनवणे सोपं आहे, पुढे जाऊन खूप अवघड होणार आहे. आणि मेंबरला धरून ठेवणं ते अजून अवघड होणार आहे. सर्वांची एफपीओ असणार, सर्व सांगणार की आमच्याकडे 1500 आहे. पण जेव्हा तुम्हाला विकायचं असेल किंवा खरेदी करायचं असेल 500 पण मेंबर तुम्ही गोळा नाही करू शकणार, कारण की ते ऑलरेडी कुठे इकडे तिकडे कनेक्ट झाले असतील. ऑर्गॅनिक मध्ये खूप स्कोप आहे. तर सेंद्रिय ऑर्गॅनिक तुम्ही करून घेता तर त्याची एक सप्लाय चेन वेगळी ठेवा. ते जे करत असतील, करण्याची तयारी असेल, आता शेतकऱ्यांचा एक वेगळा लिस्ट बनवा आणि आम्हाला सांगा क्वालिटी वाईज आणि क्रॉप वाईज तुमच्याकडे शेतकऱ्याचा लिस्ट असला पाहिजे. की सोयाबीन पाहिजे तर इथे या गावामध्ये या शेतकऱ्याकडे चांगलं भेटणार आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला जेव्हा खरीददार दिला, खरेदीदार आला आपल्याकडे की कापूस पाहिजे, सोयाबीन पाहिजे, तूर पाहिजे, तर तुम्हाला ते लिस्ट अपफ्रंट असला पाहिजे तुमच्याकडे. या गावात जा, तुम्हाला मिळून जाणार. किंवा एक दिवस द्या, या गावामध्ये फोन करून तुम्हाला इतका माल आम्ही गोळा करून देतो. असं तुमचं मार्केटिंग प्लॅन सुरू होणार. आणि त्यानंतर आपण करणार प्रोसेसिंग हळूहळू कॅपॅसिटी वाढवून, त्यानंतर होणार आपलं ब्रँडिंग. तर 3 वर्ष ऑर्गॅनिक जी बोला ना. हा बोलबा बोला. बोला ना. दुसरी संधी आहे कापसाचा विपणन मध्ये. कापूस एक 3 महिने ते 6 महिन्याचा पीक आहे. एक वेचणी, 2 वेचणी, 3 वेचणी, कमीत कमी 3 ते 4 वेचण्या त्याच्यामध्ये येत आहे. आणि तुमचा तर बेल्ट कापसाचा पण आहेच. मूर्तीजापूर मध्ये खूप जिनिंग फॅक्टरी आहे तुमच्या जवळपास मध्ये. 5-6 जिनिंग फॅक्टरी तरी आहे कमसे कम, दर्यापूर मध्ये आहे. तर कापसाचं विपणन मध्ये जे 3-4 महिन्याची संधी आहे, एकतर हमीभाव मध्ये तुम्ही सरकारला मदत करू शकता एफपीओ मार्फत. ते कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशन या वर्षी करणार आहे. आम्हाला 3 सेंटर मिळाले आहे कापूस खरेदीसाठी. तर तुम्ही कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशन जर मेंबर झाला तर तुम्हाला आपण कुठेतरी कनेक्ट करू आम्ही खरेदीसाठी. दुसरं जे आहे ते निजी खरेदीसाठी, निजी खरेदीदार पण आपल्याकडे आहे. आता यावेळी कापसाचे भाव 4,000 ते 4,245 आहे. हमी भाव 5,825 चे आहे. खूप अंतर आहे, 20-25% अंतर आहे या भावामध्ये. तर शेतकरी जे लहान आहे, शेतकरी ज्याच्याकडे 2-5 एकर जमीन आहे, पैसे पाहिजेत आणि दिवाळीमध्ये पैसे पाहिजेत, ते तर विकणारच आहे. आम्ही कितीही समजून घेतलं की दादा 1 महिना थांबून घ्या तर हमी भाव मिळणार आहे, पण 1 महिना थांबण्यासाठी ताकद कुठे आहे? सोयाबीन मध्ये आवक नाही, तूर मध्ये जास्त काही आवक झाली नाही, आणि लोकांनी मक्का मध्ये पण नुकसान केलं आहे. तर कापसामध्ये उत्पन्न थोडा कमी दिसत आहे, बोंदडी बोंसड दिसत आहे. तर खर्च तर झालेला आहे, मजुरी खर्च खूप महाग झालेला आहे. सोयाबीन आणि कापसाची वेचणी ती वेळ एकच झाली. मूग मध्ये फेलियर आलेला आहे. आणि रबी क्रॉप साठी लागवडसाठी पैसे पाहिजे. तर हे शेतकरी दिवाळीच्या अगोदर माल विकणारच आहे, पण ते निजी व्यापारीला विकणार, दलालला विकणार, आडतीला विकणार, आणि त्याच्यामध्ये त्याला कोणीही एकही रुपया जास्त देणार नाही. एफपीओ साठी संधी आहे. आपण आपला शेतकऱ्या जे आपले सभासद आहे, नसेल तर सभासद बनल्यानंतरच त्याची खरेदी करायची. पहिले सभासद बना, नंतर आम्ही तुमची खरेदी करतो. अशी खरेदी करून एका जिनिंग फॅक्टरीची संधी करून घेतली, तिथे गाठी बनवल्या, आणि एका खरेदाराशी, निजी खरेदाराशी करार करून ते गाठी जर बनून विकल्या, तर आजच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या भावामध्ये तुम्हाला 2 पैशाचा नफा मिळू शकतो.
हे जे नफा मिळाला त्याच्यामधून एफपीओचे पैसे काढून घ्या, खर्च काढून घ्या, तुमचा पर्सेंटेज, तुमचं एक एक जे कॉस्ट आहे ते काढून घ्या, की इतका नफाच्या हिशोबाने एफपीओ मध्ये ठेवा. त्या आता नंतर जे नफा, जे वाढलेला नफा आहे, ते ज्या शेतकऱ्यांनी कापूस तुम्हाला दिला असेल प्रोक्युअरमेंट साठी प्रोक्युअरमेंटच्या वेळी, त्यांच्या मध्ये तुम्ही डिव्हिडंड म्हणून वाटप करून द्या. काय वाटतं तुम्हाला, शेतकरी सोडणार का तुम्हाला? एक 100 गाठी बनवण्यासाठी 500 क्विंटल तुम्हाला करावा लागेल, त्याच्यासाठी 20 ते 25 लाख रुपयाचा भांडवल पाहिजे आणि एक जवळपासची जिनिंग फॅक्टरी संगती करार केला पाहिजे. करार करण्यामध्ये आम्ही तुमची मदत करू. काय बनवायचं, कसं बनवायचं, किती बनवायचं, केव्हा बनवायचं आणि बनवायचं की नाही हे आम्ही तुम्हाला सांगू. काय की आमचं हे दिवस रात्रीचं काम आहे. कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशन हे खूप साऱ्या एफपीओ साठी करणार आहे, तर ते तुमच्यासाठी पण करू शकतो. आणि त्या मालाला कॉटन गुरु सर्टिफाईड कॉटन बेल करून जर आपण विकलं तर तुमचं ब्रँडिंग पण होऊन जाणार आहे. उत्तम खरेदीदार आहे आमच्याकडे, निजी खरेदीदार, त्याला आपण त्याचे ऑप्शन घेऊ. त्या दिवशी ज्याला ज्या दिवशी आपण काम करायचं, तुमचा काय भाव आहे सांगा, त्यांनी भाव दिला. नंतर बीएससी आहे, आज आपल्या संगती सुटलेले आहे, त्यांना विचारू आपला भाव सांगा, एक्सचेंज मध्ये काय भाव चालू आहे, त्यांचा भाव बघू. ज्याचा भाव जास्त असेल त्याला आपण ते गाठी सुपरत करू आणि वेळेवर पैसे मिळवू आणि ते पैसे आपण परत रोटेशन मध्ये ठेवू. शेतकऱ्याला लगेच पेमेंट करून टाकायचं, जे बाजार भाव आहे त्या दिवशी त्या दिवसाचा पेमेंट. पाहिजे काय, भांडवल पाहिजे, 20 ते 25 लाख रुपयाचे भांडवल पाहिजे. कशी मिळवणार भांडवल, आपण नवीन एफपीओ आहात किंवा आपल्याकडे भांडवलची व्यवस्था नसेल, लोन घेऊ शकता. एक महिन्याच्या सायकल मध्ये तुम्ही ते लोन तुम्ही 10 वेळा तुम्ही फिरू शकता 6 महिन्यामध्ये. कसं करणार आहे, कसं मिळणार आहे, आपला मनात असला पाहिजे की करायचं आहे, प्रयत्न तरी करायचा आहे, प्रयोग तरी करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही 100 गाठी बनवून घेतला, याचा अनुभव घेतला, कसं जिनिंग होतंय, कसं प्रेसिंग होतंय, कसं करार होतंय आणि कशा बिझनेसमध्ये मूल्यवर्धन होत आहे, कसं विपणनची सायकल सेट होत आहे, कसं भांडवल मिळत आहे, व्याज कॅल्क्युलेशन कसं होत आहे, एक अनुभव तुम्हाला 12 महिने काम लागणार आहे. तेच भांडवल तुम्ही कंटिन्यू रोटेट करत राहा, शेतकरी जोडत राहतील, खरेदीदार जोडत राहतील आणि तुमचाच गावात बसून तुमच्या शेतकऱ्याला लोकल एक बिझनेस मॉडेल सेट होणार. कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, पाहिजे इच्छाशक्ती आणि प्रोफेशनलची मदत. हेच रोल करत आहे कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशन, आपलाच फेडरेशन, आपल्यासाठी बनलेला फेडरेशन. आणि त्यानंतर तुम्हाला केव्हाही खत बियाणं खरेदी करायचं असेल, भांडवल मिळवायचं असेल, हवामानाचा वर्तारा पाहिजे, हे सर्व देण्यासाठी तुम्हाला ऍप आहे. कॉटन गुरुचं ऍप आता नेक्स्ट वीक मध्ये लॉन्च होणार आहे, ते डाउनलोड करून घ्या, त्याच्यावर सर्व माहिती मिळणार आहे. तुम्ही मेंबर बनला तर दरेक शेतकऱ्याला एक विशिष्ट कार्ड मिळणार आहे. त्या कार्डवर आपण हळूहळू डिस्काउंट लोड करणार आहोत, बियाण्यावर डिस्काउंट, खतांवर डिस्काउंट, अवजारांवर डिस्काउंट. तर शेतकरी जे जे कुठेही डिस्काउंट त्यांना मिळालं त्याचे बोनस पॉइंट शेतकऱ्याला फायदाकारक होणार आहे आणि एफपीओला पण ते आवकचं एक साधन होऊन जाणार आहे.